मराठा आरक्षण प्रश्नी कॅबिनेट बैठक झालेली आहे उद्यापासून कुणबी दाखले द्यायला सुरुवात होणार आहे आमदार मनीषाताई कायंदे आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत एकीकडे सरकार हवे ते प्रयत्न करायला तयार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी देखील शपथ घेतली शिवरायांच्या अगदी चरणाला स्पर्श करून की रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी मराठ्यांसाठी काम करणार आरक्षणासाठी काम करणार दुसरीकडे अधिवेशन घ्या अशी मागणी जी आहे ती विरोधक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत राज्यपालांना पत्र दिलेलं आहे आज काही आमदारसुद्धा गेले होते आणि त्या ठिकाणी मागणी केली त्यांनी की एक मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अधिवेशन घ्या सरकारची भूमिका काय असायला पाहिजे काय असेल माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पहिल्या दिवसापासून याच्यावर एकच वक्तव्य केलेलं आहे की कायद्यात टिकणारं आरक्षण आम्ही देऊ आणि असे पूर्णपणे अगदी मनापासून प्रामाणिक प्रयत्न सरकारचे सुरू आहेत आणि त्यामुळे काही लोक आता मराठा समाजाला भडकवण्याचं काम करत आहेत स्वतः अनेक मुख्यमंत्री होऊन गेले किती मुख्यमंत्र्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले किती लोकांनी दिल्लीमध्ये पंतप्रधानांना पत्र लिहिलं किंवा त्यांचे आमदार खासदार जेव्हा त्यांचे खासदार दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये किती वेळा त्यांनी मागण्या केल्या किती वेळा अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला रोग कुणावर नाही बघा ना आता ज्या म्हणतायत ना की मराठा आरक्षण राजीनामे आता बघा सुप्रिया सुळेंचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते काय है बोलतायत सगळ्यांनी जर राजीनामे दिले तर मग असे आणि मध्ये समाजाला मुस्लिम असेल मराठा असेल धनगर असेल न्याय कोण मिळून देणार आता हा, हा व्हिडिओ आहे हा पाच त्यामुळे आता लोक अनेक आमदार खासदार आज राजीनामे देत आहेत त्यांना समाजाबद्दल भावना आहे समर्थन म्हणून वगैरे सगळं आहे परंतु हे वक्तव्य काय आहे आणि असंही एक वक्तव्य कुठेतरी माझ्या ऐकण्यात आलं की हा एकच महत्त्वाचा विषय आहे का त्यामुळे काही पक्ष हे भडकवण्याचं काम करत आहेत आज म महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं ते काम करत आहेत परंतु मुख्यमंत्री अत्यंत संयमी आहेत आणि ते संयम स्वतःचा न ढळू देता आज हा प्रश्न त्यांनी हाती घेतलेला आहे आणि नक्कीच त्यांना त्याच्यामध्ये यश मिळेल पण उद्धव ठाकरे म्हणत आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर हा मुद्दा मांडा केंद्राने जर निर्णय घेतला नाही तर अठ्ठेचाळीस खासदार जे आहेत त्यापैकी जे खासदार आहेत त्यांनी राजीनामे द्यावे मला सांगा मागे मराठा आरक्षण जेव्हा सुप्रीम कोर्टात टिकलं नाही तेव्हा यांनी यांच्या आमदारांना काय सांगितलं उद्धव ठाकरेंनी की कोणीही बोलायचं नाही याच्यावर म्हणजे पळपुटेपणा करायचा आताही तसंच केलं आहे आणि मला सांगा की आता यांच्याकडे पंधरा आमदार आहेत तीन चार खासदार आहेत ते का नाही राजीनामे देत आहेत राजीनामा दिल्याने प्रश्न सुटणार असेल तर सगळेच देतील परंतु असं आहे की एक भावनिक होऊन राजीनामा देणं गोष्ट वेगळी परंतु शेवटी हा विषय कायद्यात टिकणारं आरक्षण जे आहे ते देण्याचा सरकारचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न आहे पण राज ठाकरे यांनी सुद्धा टीका केलेली आहे एक ओपन लेटर लिहिलं त्यांनी जरंगे पाटलांना की त्यांनी उपोषण मागे घ्यावा इथली राजकीय व्यवस्था आहे मी त्याच्यावर भाष्य करणार नाही परंतु जर का जरंगे पाटील राज ठाकरेंचं ऐकणार असतील तर त्यांनी ऐकावं की उपोषण मागे घ्या आणि तेवढं केलं तरी पुष्कळ होईल नक्कीच सरकारची पुढची भूमिका नेमकी कशी असणारे आरक्षणाप्रती किती गंभीर आहे सरकार नाही सरकार अत्यंत गंभीर आहे बघा आ, की आज मुख्यमंत्री सतत बैठका घेत आहेत सतत कायदे तज्ज्ञांशी बोलत आहेत सतत आ, केंद्र केंद्रातल्या नेतृत्वाशी बोलत आहे आणि प्रामाणिक प्रयत्न आहे मागे जेव्हा मराठा मोर्चा निघाले होते विविध तेव्हा अनेक मोर्चांचं नेतृत्व माननीय एकनाथजी शिंदे तेव्हा मंत्री होते तेव्हा त्यांनी केलेलं होतं त्यांच्या मनात मराठा समाजाबद्दल अत्यंत आत्मीयता आहे आणि विनाकारण जास्तीचं काही बोलण्यापेक्षा ते एकच वाक्य सांगत आहेत की कायद्यात टिकणारं आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे कारण पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये हे टिकलं नाही तर मग ती कठीण परिस्थिती होईल आणि तसं करायचं नाही आहे कारण एखाद्या समाजाला आज तुम्ही इतकी वर्ष तो समाज वाट पाहत अशा त्यांची दिशाभूल करू नये शेवटचा प्रश्न आहे आज वर्षा बंगल्यावरती या प्रकरणी सर्व आमदारांची शिंदे गटाच्या सर्व शिवसेनेच्या सर्व आमदारांची खासदारांची बैठक बोलवण्यात आलेली उद्या सर्व पक्षीय बैठक सह्याद्रीवर पण बोलावल्याचं समजतंय तोडगा निघेल तोडगा काढायचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या बैठक बोलवली आहे ती बैठक झाल्यानंतरच काय मार्गदर्शन माननीय सी एम साहेबांनी केलं ते त्यानंतरच सांगता येईल धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल तर मनीषाताई कायंदे यांनी आपली भावना या ठिकाणी व्यक्त केली आहे अवश्य मराठा आरक्षणावर सरकार तोडगा काढेल असं ते म्हणत आहेत नेमकी भूमिका सरकारची काय असेल पाहणं महत्त्वाचं ठरेल कॅमेरापर्सन योगेश गुरुवसा गिरीश गायकवाड टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं